नव नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी सबस्क्राईब या रेड कलरच्या बटनला क्लिक करून बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतात. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SBI क्रेडिट कार्डचे बिल ऑनलाईन पेड कसं करायचं याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर सुरुवातीला गुगल होमपेजमध्ये आपल्याला SBI कार्ड.in ही वेबसाईट ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस त्या वेबसाईटचा आपल्याला आपल्यासमोर ओपन होईल. आता यासाठी बघा, आपल्याला ही लॉग इन विंडो इथं ओपन झालेली आहे. लिंक ओपन केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला या वेबसाईटला रजिस्ट्रेशन करावं लागणार. रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याची लिंक मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार. त्या ठिकाणावर तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याची माहिती घेऊ शकतात. आता बघा, रजिस्ट्रेशन केल्यानंतर म्हणजे युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला येऊन SBI कार्ड.in या वेबसाईटला येऊन आपल्याला लॉग इन करून घ्यावं लागेल. बघा या लॉग इन विंडोला बघा, आता तयार केलेला युजर आय डी आणि या ठिकाणी आपल्याला पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यावं लागणार. लॉग इन या बटनावर क्लिक करावं लागणार. आता बघा, लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची विंडो इथं ओपन होणार. पे नाऊ यावर क्लिक करावं लागेल, त्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करून आपल्यासमोर अशा प्रकारची विंडो ओपन होणार. आता या ठिकाणी बघा, डेबिट कार्डद्वारे जर पेमेंट करायचं असेल तर एवढ्या बँकेची डेबिट कार्ड आपण या ठिकाणी पेमेंटसाठी यूज करू शकतो. त्यानंतर बघा, बाजूलाच त्याचे डेबिट, आता एवढी ATM कार्ड्स जर असतील, आता त्यानंतर बघा नेट बँकिंग जर असेल आपल्याकडे एवढ्या बँक म्हणजे इथे एक ड्रॉपडाऊन लिस्ट ओपन झालेली आहे. बघा आता यापैकी कुठल्याही बँकेचं नेट बँकिंग जर तुमचं चालू असेल तर या ड्रॉपडाऊन लिस्टमधून तुम्ही त्या बँकेचं नाव सिलेक्ट करून याद्वारेसुद्धा म्हणजे नेट बँकिंगद्वारेसुद्धा या ठिकाणी तुम्ही SBI क्रेडिट कार्डचे बिल ऑनलाईन पेड करू शकतात. या ठिकाणी बघा, एक ड्रॉपडाऊन लिस्ट इथं ओपन झालेली आहे. यापैकी बँकेचं नाव चूज करून तुम्हाला घ्यावं लागणार. आता बघा, मला डेबिट कार्डद्वारे ATM कार्डद्वारे मला आता पेमेंट करायचं आहे. तर या ठिकाणी बघा, टोटल अमाऊंट सिलेक्ट करून इथं डेबिट कार्ड ज्या बँकेचं वापरायचं त्या बँकेचं नाव सिलेक्ट करून पे नाऊ या बटनावर आपल्याला क्लिक करावं लागणार. बघा, पे नाऊ या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची विंडो इथं ओपन होणार. आता या ठिकाणी बघा, आपल्याला आता मी आता SBI कार्ड सिलेक्ट केलेलं असल्यामुळे इथे SBI कार्डचं डिटेल या ठिकाणी आपल्याला आता विचारलं जाणार. बघा, आता पहिल्या सुरुवातीच्या बॉक्समध्ये कार्ड नंबर, आपल्या कार्डवर जो नंबर असतो तो नंबर आता या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावा लागणार. तो नंबर टाकताना या ठिकाणी व्यवस्थित आपण बघून इथं टाकून घ्यायचं आहे. त्याच्या खाली बघा, एक्सपायरी डेट आणि कार्ड होल्डर नेम. आता कार्डवर जी एक्सपायरी डेट असते बघा, एक्सपायरी डेट आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून ड्रॉपडाऊन लिस्टमधून सिलेक्ट करून मंथ इयर जे असेल ते आपल्याला या ठिकाणाहून सिलेक्ट करून घ्यावं लागणार. त्यानंतर इथं वर्ष आपल्याला सिलेक्ट करून घ्यावं लागणार जे एक्सपायरी डेट आहे आपल्या कार्डवर त्याचं. त्यानंतर CVV नंबर, कार्डच्या बॅकसाईडला पुन्हा जो CVV नंबर असतो बघा 3 डिजिटचा, तो नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यावा लागणार. ओके, त्यानंतर कार्ड होल्डर नेम, आता ज्या कार्डून आपण पेमेंट करत आहोत त्या कार्ड होल्डरचं नाव, जे कार्डवर नाव आहे प्रिंटेड नाव आलेलं त्या तसं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यावं लागणार बघा. आणि त्यानंतर आता या ठिकाणी बघा, मी
जे कार्डवर नाव आहे ते कार्डवर कार्डवरील नाव या ठिकाणी मी कॅपिटल लेटर्स मध्ये इथं टाइप करून घेतो. आणि त्यानंतर आपल्याला नाव टाकल्यानंतर बघा या ठिकाणी मेक पेमेंट इथं रेड बटनला आपल्याला क्लिक करावं लागणार. आता रेड बटनला क्लिक केल्यानंतर मेक पेमेंट केल्यानंतर आपल्यासमोर जो मोबाईल नंबर आपला त्या संबंधित डेबिट कार्डला ए टी एम कार्डला लिंक आहे बँकेमध्ये त्या मोबाईल नंबरला एक ओ टी पी जाणार. तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यावं लागणार आणि त्यानंतर पुन्हा मेक पेमेंट यावर आपल्याला क्लिक करावं लागणार. बघा या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुल झाल्याचं आपल्याला ट्रान्झॅक्शन ॲक्नॉलेजमेंट इथं मिळालेली आहे. आता या ठिकाणाहून ही ॲक्नॉलेजमेंट ट्रान्झॅक्शन नंबर रेफरन्स नंबर जो असेल किती पेमेंट केलं गेलेलं आहे त्याचं पूर्ण डिटेल आपल्याला या स्लिपमध्ये इथं मिळणार. आता ही स्लिप आपण वरील वरच्या साईडला बघा इथं प्रिंटचं ऑप्शन इथं दिलेलं आहे तर आपण प्रिंटसुद्धा या ठिकाणाहून घेऊ शकतो किंवा आपण आपल्या रेफरन्ससाठी मोबाईलमध्ये याचा फोटो काढून ठेवायला हरकत नाही. तर अशा प्रकारे आपण SBI क्रेडिट कार्डची ऑनलाईन पेमेंट करू शकतो. थँक्यू.